लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची आता सध्या जयंतीचा सोहळा चालू आहे पूर्ण भारतामध्ये. त्या निमित्ताने आपण त्यांची आठवण केल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. 1 ऑगस्ट 1920 ला लोकशाहीरांचा जन्म झाला सांगली जिल्ह्याच्या वाटे गावामध्ये वाळव्या तालुक्यात. असा या महाराष्ट्राच्या भूमीमधला विश्व साहित्यिक ज्यांनी शिवाजी रशियात जाऊन सांगितला तो साहित्यिक अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ जातीभेदाचे चटके सहन करत असताना ह्या व्यवस्थेमध्ये विमानाने गेलेला मातंग समाजातला पहिला मातंग समाजातला शाहीर त्याचं नाव होतं अण्णाभाऊ साठे. ज्याने इतिहास घडवला अशा माणसाने तो अण्णाभाऊ. तसेच भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन मोठं. शिवाजी राजाबद्दल आणि बाबासाहेबाबद्दल अण्णाभाऊंनी त्या अर्शहामध्ये उल्लेख केला. अनेक भले मोठे या भारतातले नेते मंडळी गेले पण त्यांना यांची आठवण झाली नव्हती. पण या साहित्यिकाने कलावंताच्या रूपाने जाऊन तिथे त्यांचं नाव सांगितलं, त्यांचा इतिहास सांगितला. अशा साहित्यिकाच्या जयंतीनिमित्त आज आपणाला त्यांची आठवण झाली आणि म्हणून त्यांच्या गाण्याची फरमाईश करण्याकरता कोमल पाटोळे यांना आपण सर्वांनी सहकार्य केले याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि गाण्याला सुरुवात करा. आणि या ठिकाणी माझे गुरु आनंदजी शिंदे यांच्या पहाडी मधुर आवाजामध्ये हे गाणं गायलेलं आहे. त्यांचं गाणं मी या ठिकाणी सादर करते. ऐकूया साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे सुंदर असं गीत. अण्णाभाऊ साठे कार्य चल पुढे पुढे जो मारे तन माझा हात गिरा. चल पुढे पुढे जो मारे तन माझा हात गिरा. चल पुढे पुढे जो मारे तन माझा हात गिरा. Thank you.
गुरु काय सांगायचं आहे माझ्या माता बहिणींना बंधु भावांनो चल पुढे पुढे फक्त चल म्हणायचं फक्त खालीच बसायचं पुढे पुढे